वाईट दिसता सांगपाक की बरे टिचर्स आसतनाय त्या शाळेन आज 70 ते 80 भुरगेच उरल्या. शाळेची जी वास्तू आसा, बिल्डींग आसा, ताजी परिस्थिती सामकी वायट जाल्या. शाळा फक्त वोटिंग बूथ, पोलिंग बूथ म्हूण यूज करतात, वेगवेगळे कार्यक्रम करपाक थंय यूज करतात सरकारी, पूण जे शिक्षण दिवपाक यूज जावपाक जाय ते शिक्षण थंय मेळना आनी दिना, हाका जबाबदार कोण हाजो प्रश्न म्हाका दिसता सीएमानच दिवपाक जाय, कारण तो एज्युकेशन मिनिस्टर आसा. म्हाका हेंय सांगन दिसता की म्हाका दिसता ताका सिलेक्टीव एमनेजिया जाल्या. एमनेजिया म्हणल्यार ह्या धोरणांत आसूंक शकता, इट इज कॉमन डिजीज इन ह्युमन्स वेर यू फॉगेट वॉट यू से फ्यू डेज बॅक, फ्यू मोमेंट्स बॅक. फाटले 2-3 आठवडे जर तुम्ही पळयले सीएमाचे जे स्टेटमेंट आसा एज अन एज्युकेशन मिनिस्टर ऑल्सो, की सरकार सरकारी जी स्कुलां आसा तांचो ती डाउनग्रेड जाल्यात, सरकारी जी एज्युकेशन सिस्टम आसा आज गोंयांत ती खंय तरी ताजी पातळी सकयल गेल्या, आनी हे सगळ्या खातीर ताणें टिचर्सांकय ब्लेम केले. म्हाका दिसता सीएमान स्वता एज अ एज्युकेशन मिनिस्टर आपले एज्युकेशन डिपार्टमेंटा कडेन उलोवचे, टिचर्सांक आपोवन उलोवचे, आनी एक गोश्टीचे संशोधन करचे की तांकां ब्लेम करच्या पयलीं तांणी स्वता आपले कॉलर पळोवचे ताजेर कितली घाण पसरल्या ती. प्रायवेट स्कुलांचो जो मॉरेटोरियम घाल्लो परिकर सरकार आसतना, तो मॉरेटोरियम ह्या सरकारान थोडे दीस पयलीं काडलो. ताज्या नंतर गोंयांत नियरली अबाउट 3 ते 4 प्रायवेट स्कूल्स आयले, आनीक 2-3 येवपाचे आसा. आनी स्वता तांचे जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आसा तांची वेगवेगळी प्रायवेट स्कूल्स आज गोंयभर येता. एक एग्जाम्पल तुम्ही चिमला पळयला आसतले, हांवें एक विशय हाडिल्लो तो म्हणजे एक इलिगल वास्तून, ओकुपन्सी नाशिल्ल्या वास्तून विदीन 300-400 मिटर्स डिस्टन्साचेर एग्जिस्टींग स्कूल आसतना तांचो एक पदाधिकारी एक नवें स्कूल ओपन करता. कांयच परमिशन नासतना थंय भुरगे आज शिकता, तांकां शिफ्ट केले वता. तांची जे थंय ज्या तरेन काम चल्लां तांचे लायफ इज ऑल्सो इन डेंजर, बट सरकाराक ताजें पडून गेल्लें ना. आनी हे सांगपाचो उद्देश म्हणल्यार ही जी मर्जर विशय जो आसा, हो जो मर्जराचो जो विशय आज सरकारान काडला, आनी तेन्ना आमी म्हणटा की आमकां ती स्कुलां जी तुमी बंद करपाक सोदता, जी तुमी मर्ज करपाक सोदता, ती चलोवपाक आमकां दिवची, एंड वी वील सी दॅट दे डोंट क्लोज डावन. तेन्ना गर्व अहंकारी आशिल्लो हो सरकार म्हणटा की आमकां आम आदमी पार्टीचो किंवा खंयच्याच पॉलिटिकल पार्टीचो एडवायस नाका म्हणून. हातल्यान एक गोश्ट दिसून येता की तांकां शिकपाची तयारी ना, आयकपाची तयारी ना. एज पॉलिटिकल पार्टी वीथ 2 MLAs गोवा गव्हर्मेंटान आमचे आज तितलोच हातभार आसा. आमी सरकाराचे तितलेच अविभाज्य घटक आसा जितले हे रुलींग पार्टी आसा. सीएम काल आपल्या स्टेटमेंटान सांगता की आमी ह्यो सरकारी शाळा ज्यो चलनाशिल्ल्यो त्यो बंद केल्या म्हणून आपणें निर्णय घेतला म्हणटा. तुमीच ह्यो सरकारी शाळा वाट लावपाक कारणीभूत आसा, आनी हेजो सगळो ब्लेम तुमी तुमचेर घेया, तो खंयच्या टिचरीचेर जावं दुसऱ्या पॉलिटिकल पार्टींचेर घालूं नाका. ही पार्टी जी आसा, हाचो सरकार जो आसा, इट हॅज फेल्ड हॉरिबली इन द फिल्ड ऑफ एज्युकेशन. म्हणजे इतलो तांकां इंट्रस्ट ना की जेन्ना पोर्टफोलिओ एनाउन्स जाता त्या पोर्टफोलिओच्या लिस्टाचेर एज्युकेशन मिनिस्टर कोण हे बरयल्लें नासता. सकयल एक बारीक लायन बरयल्ली आसता की ह्या लिस्टाचेर जे पोर्टफोलिओची नांवां ना ते पोर्टफोलिओ मुखेलमंत्री बरोबर आसतले. सो इतलो दर्जो आसा एज्युकेशनाचो ह्या भारतीय जनता पार्टी की दे डोंट इवन कन्सिडर इट वर्थ अ पोर्टफोलिओ मेन्शनींग जेन्ना कॅबिनेट पोर्टफोलिओज एनाउन्स जाता.